लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर निवडणूक विभागानं नेमलेल्या स्थिर पथकाद्वारे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जातीये. गंगापूर नाक्यावर ठिकठिकाणी लावलेल्या चेकपोस्टवर 3 पाळ्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येते. आचारसंहितेच्या काळात बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या कुठल्याही वाहनाची तपासणी करण्याचा अधिकार निवडणूक विभागाने संबंधित पथकाला दिलेले आहेत. वाहनांमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास हे पथक कायदेशीर कारवाई करतं. लोकसभा निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सतर्क झालंय. त्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर इथं विविध ठिकाणी नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे पथक सज्ज झालंय. यासंबंधी बोलताना जिल्हाधिकारी कार्यालयातील तपासणी अधिकारी निलेश पुराणिक काय म्हणाले ते आपण पाहूया. आज इथं आपण चेकपोस्ट कायगाव इथं आहात. आपण आज इथं जे आपले जे लोकसभा जे निवडणूक आहे त्याच्या अनुषंगाने इथं चेकपोस्ट लागलेलं आहे. तर जे हे चेकपोस्ट आहे ते कायगाव इथे पुणे ते औरंगाबाद ते शिर्डी मतदारसंघ ह्या बॉर्डरवर लावलेलं आहे. तर त्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या गाड्याचे काय सांगितलेलं आहे आम्हाला. साधारणतः ते गाड्यामध्ये काही संशयास्पद वस्तू आढळती का, जसं काही कॅश, दारू वगैरे, जे मतदारांना जे आम्ही दाखवू शकतो बा त्याशिवाय काही आढळत आहे का, त्याच्याकरता ह्याची गोष्टी लावलेली आहे. आणि त्याच्या अनुषंगाने ही चेकिंग चालू आहे. इथं SST पथक आहे आणि एक FST पथक पण आहे चेक करायला. तर आपण चेक करत आहात या अनुषंगाने काही सापडलेलं आहे का किंवा किती वाहनांची आतापर्यंत तपासणी आपण केलेली आहे? नाही म्हणजे आतापर्यंत आता जी आमची ड्युटी लागलेली आहे आता ही 10 ते 6 शिफ्टमध्ये 3 शिफ्टमध्येच आहे. तर आम्ही आता 10 सुरू झालो आहे तर 10 आतापर्यंत जवळ आमचे 80 ते 90 वाहन चेक झालेले आहे आता. त्यामध्ये काही आढळून आलं का? नाही संशयास्पद काही आढळून नाही आलं. या ठिकाणी 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहे. यामध्ये वाहन चालकांचा पण वेळ जातो आहे. आपण याकडे कसं बघता? नाही आता याकडे काय सर, हा जो हायवे मोठा असा आहे आणि गाडी चेक करतानंतर बाजूला बोलवलं गेलं तर मग थोडंफार ट्रॅफिक जाम होणार, काही रस्ता वाहणार आहे. काय नाव आपलं सर?